मनात हृदय आणि आपल्या सहज बोलण्यात एखाद्याचं वाटोळे, दोन्हीही सांगते तुम्हाला. आधी संतांच्या सहज बोलण्यातलं हीच सांगते. एक आपल्याच समाजातला, धनगर समाजामधला एक लहानसा मुलगा होता. आणि त्या मुलाचे वडील ते अगदी मेंढपाळ होते. ते आपले मेंढे घेऊन शेतात जात होते आणि येताना त्या मेंढ्याला थर्र 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 असं ते आणत होते. आणि एक वेळेस ते मेंढ्या घेऊन घरी येताना बरोबर गावाच्या वेशीवर एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली एक मोठा कट्टा होता आणि त्या कट्ट्यावरती एक साधू बाबा बसले होते. मोठी अशी रांग लागली होती त्यांच्या दर्शनासाठी, गुरुमंत्र घेण्यासाठी रांग लागली होती. सर्वजण त्यांच्या पाया पडत होतं, दक्षिणा देत होतं आणि गुरुमंत्र घेऊन परत येत होतं. हे त्या मेंढपाळाने बघितलं आणि त्याने गावकऱ्याला विचारलं, का हो तिथं काय सुरू आहे? ते म्हणाले, गुरु महाराज आलेत आणि ते सगळ्यांना गुरुमंत्र देत आहेत. हा म्हणाला, काय असतंय बघूया म्हणून हा सुद्धा त्यांच्यात गेला. आणि गेल्यानंतर याचा सगळ्यात शेवटचा नंबर होता. सगळ्यांना त्यांनी दक्षिणा दिल्या, गुरु महाराजांनी विचार केलं की आता सगळ्यांना गुरुमंत्र दिला आहे, सगळ्यांनी मला दक्षिणा दिली, ह्याला काय गुरुमंत्र द्यायचा? आणि दिला तरी हा काय त्याचा उपयोग करणार आहे? याला काय कळणार त्याचं महत्त्व? गुरुमंत्र म्हणजे काय, त्याला काय कळणार? त्यावेळी जाता जाता गुरु महाराज त्याला म्हणाले की थर, म्हणजे त्याचा अपमान केला. पण त्याने तो जो मेंढपाळ होता त्याने तो शब्द एवढा मनापासून त्याची भक्ती केली त्या शब्दाची, तो प्रत्येक गोष्टी त्यानं काय विचार केला. आपण आता मेंढ्या सांभाळतोय, सांभाळता 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 थेर 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 असं त्याला म्हणतोय, हीच झाली आपली भक्ती. त्याने मनापासून श्रद्धेने ती भक्ती केली. आणि एक दिवस असा प्रसंग झाला की तेच गुरु महाराज एका गावामध्ये आले होते. नदीच्या काठावर एक घर होतं, त्या घरामध्ये त्यांची वस्ती होती. सर्वजण दर्शन घेऊन जात होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पलीकडे आणायचं होतं, परंतु एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला आणि नदीला पूर आला. पूर आला, गुरु महाराजांनी इकडे आणायचं कसं? सर्वांना प्रश्न पडला. सर्व उपाय करून बघितले परंतु सगळे फेल झाले. आणि तेवढ्यात हा मेंढपाळ तिथून जात होता. याने विचारलं की का हो इथं काय झालंय? त्यावेळी गावकरी म्हणाले, तुला काय करायचंय? आम्ही 100 उपाय करून बसलो तरी सुद्धा काही झालं नाही, तू काय करणार आहेस? त्यावेळी तुम्हाला काय झालंय ते तरी सांगा आधी. त्यावेळी ते म्हणाले की तिकडे आपले गुरु महाराज आहेत, त्यांनी आम्हाला मंत्र दिलाय, त्यांना आपल्याला इकडे आणायचंय, परंतु नदीला पूर आल्यामुळं आपल्याला आणता येणार नाही. हा म्हणाला, त्यात काय तेवढं? त्याने आपल्या खांद्यावरची घोंगडी काढली आणि थर्र अशी म्हणून त्याने नदीला लावली. नदी मातेने त्याला वाट दिली, नदी मातेने त्याला वाट दिली आणि त्याने त्या खांद्यावरून गुरु महाराजांना पलीकडे काठाच्या नदीच्या काठावर आणलं. म्हणजे संतांनी, ते गुरु महाराज सुद्धा एक संत होते, त्यांनी त्याला सहज काय म्हणले, थर. त्याने त्या शब्दाची उपासना केली, जोपासना केली, म्हणून गुरु महाराजांनी त्याला इकडे आणलं. म्हणजे सहज बोलणे हित उपदेश करुणी साय अस शिकविती. एक राजा होता, एक राजा होता आणि तो शिकारीसाठी वनात गेला. आणि वनात गेल्यानंतर त्याला खूप तहान लागली. जवळच एक तलाव होतं, त्या तलावात तो पाणी प्यायसाठी गेला. आणि पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर जवळच एक साधू बसले होते. तो पाणी पिऊन आला आणि काय विचार केला की जाता जाता आपण साधूंचं दर्शन घेऊन जाऊया. म्हणून तो साधूंच्या जवळ गेला, साधूंचं दर्शन घेतलं आणि साधू काहीतरी मंत्र देतील म्हणून तिथं उभा राहिला. परंतु साधूचं लक्ष काय राजाकडे नव्हतं, साधूचं लक्ष होतं एका तलावातल्या बगळ्याकडे. तो बगळा तळावात जायचा, तलावात जाऊन आपल्या चोचीने पाणी आणायचा, ते पाणी दगडावर टाकायचा आणि त्याच्यावर चोच घासायचा. खूप वेळ बघितलं साधूंनी आणि साधूंनी त्या बगळ्याच्या मनातलं कपट ओळखलं. आणि साधू मुखाने काय म्हणाले, घस घस घशी उपळडाले पाणी तेरे मन की बात मेने जानी. राजाला काय वाटलं की साधूंनी हा आपल्यालाच आशीर्वाद दिलाय. म्हणून राजा ते वाक्य सारखं म्हणत 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 राजाला ते वाक्य पाठ झालं. आणि पाठ झाल्यानंतर तो घरी आला. इकडं राजाचं आणि राणीचं पटत नव्हतं, कारण राणीचं प्रेम होतं प्रधानजीवर. राणीने आणि प्रधानजीने काय प्लॅन केलता, काही करून राजाला मारून टाकायचं. पण हे काम करणार कोण? राजाचा दाढी करणारा दररोजचा एक न्हावी होता. त्या न्हाव्याला बोलवलं आणि सांगितलं की हे बघ, तू जर आमचं हे काम केलं तर तुला आम्ही पाहिजे तेवढे पैसे देऊ, तू जे मागशील ते देऊ, पण जर नाही केलं तर तुला आम्ही ठार मारू. मरणाच्या भीतीने पैशाच्या आशाने त्याने ते काम करण्याचं ठरवलं. राजा आले, राजेसाहेब आले, त्यांच्या खोलीत गेले. हा न्हावी सुद्धा खोलीत गेला. दाढी करण्याची वेळ जवळ आली.
तो वस्त्रा घासत होता. आधीच्या काळात वस्त्रा होता, परंतु आता वस्त्रा राहिला. आता ती मशीन फुई गेलं की तो वस्त्रा घासत होता. तो वस्त्रा घासून घासून त्याच्यावर पाणी टाकायचा, पाणी टाकून परत घासायचा. हे राजाने बघितलं. राजांच्या लक्षात आलं ती साधूंचं वाक्य. राजा सहज म्हणाला काय, घस घस घशी उपडाले पाणी, तेरे मन की बात मेने जानी. राजाला राजा सहजच म्हणाला, परंतु न्हाव्याला काय वाटलं, राजाने आपल्या मनातलं कपट ओळखलंय. आपण राजेसाहेबांना मारून टाकणार हे राजाला कळालंय. न्हावी राजेसाहेबांना म्हणा, राजेसाहेब माफ करा, मला यात माझी काही चूक नाही. हा राणीचा आणि प्रधानजीचा प्लॅन आहे, यात माझी काहीच चूक नाही. राजाने विचार केला की आपल्याला तर काहीच माहीत नाही, पण हा न्हावी एवढा म्हणतोय म्हणजे नक्की काहीतरी असलं पाहिजे. म्हणून आपल्याला माहीत असल्यासारखं राजाने डाव केला आणि तो न्हाव्याला म्हणाला की हे बघ, तुझ्या मनातलं सगळं काही मला माहिती आहे, पण ते सगळं तू भरसभेमध्ये सांग. न्हाव्याला भरसभेमध्ये नेलं. तिथं सर्वजण होते. न्हावी होता, प्रधानजी होते, राजेसाहेब होते, राणी होती. न्हावी म्हणू लागला की राजेसाहेब, राणींनी आणि प्रधानजींनी तुम्हाला मारून टाकण्याचा प्लॅन बनवला आणि ते काम माझ्याकडे दिलं. मी तुमची शीर उडवणार होतो, तेवढ्यात तुम्ही ते वाक्य म्हणलात, म्हणून मी तुमची शीर उडवलो नाही. यात माझी काहीच चूक नाही, मला त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं. राजांनी राणीला आणि प्रधानजीला गाव डभावरून मिरवणूक काढली आणि राजातून हकलून दिलं. राजाने नंतर विचार केला की अरे, साधूंच्या एका वाक्याने आज आपला प्राण वाचला. जर साधूंचं दररोज भजन केलं, त्यांची सेवा केली, तर किती उपयोग होईल. म्हणून राजाने राजदरबार सोडला आणि साधूंची सेवा करू लागला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर संतांच्या सहज बोलण्यामध्ये हित आहे आणि आपल्या सहज बोलण्यामध्ये एखाद्याचं वाटोळे. एक गृहस्थ होता, त्याला पैशाची गरज होती. गावच्या पाटलाकडे गेला आणि पाटील साहेबांना म्हणाला की पाटील साहेब, पैशाची गरज आहे, मला 5000 रुपयांची गरज आहे, मला 5000 रुपये द्या. पाटील साहेब म्हणाले, हे बघ, मी तुला 5000 रुपये देईन, पण उद्या देईन. हा घरी आला आणि दुसऱ्या दिवशी त्याला 3 मुलं होते. त्यातल्या सगळ्यात लहान मुलाला त्याने पाटलाकडे पैसे आणायला पाठवलं. पाटलाचा बंगला होता 5 मजली. त्याचा होता जिना, लिफ्ट सारखा जिना होता. तेवढ्यात एकच माणूस जायचा आणि एकच माणूस परत यायचा. आणि जात असताना त्या गृहस्थाच्या मुलानं विचार केला की एवढा मोठा जिना आहे, अजून किती वर आहे. तो गेला वरती, वर जाऊन बघतोय, तर पाटील होता 5 क्विंटलचा. पाटील होता 5 क्विंटलचा. पाटील साहेबांकडे बघून हा म्हणतो की पाटील साहेब, तुम्हाला राग येणार नसेल तर एक शब्द बोलू का, तुम्ही एवढे मोठे आहात, तुमचा जिना तर लहान आहे, तुम्ही मेल्यावर तुम्हाला खाली कसं न्यायचं, तुम्ही मेल्यावर तुम्हाला खाली कसं न्यायचं. पाटलाला राग आला. पाटलाने काय विचार केला, हा आलाय पैसे घेण्यासाठी, पण विचारतोय काय, माझी चेष्टा करतोय. पाटलाने त्याला एका खोलीत कोंडून ठेवलं. खूप उशीर झाला, अजून कसं काय आपला भाऊ येत नाही, म्हणून त्या गृहस्थाने आपल्या 2 नंबरच्या मुलाला पाठवलं त्याला आणण्यासाठी. तो सुद्धा गेला आणि तिथे गेल्यानंतर पाटलाला म्हणू लागला, पाटील साहेब, माझा भाऊ आला होता पैसे न्यायसाठी, अजून परत आला नाही, काय झालं. पाटील साहेब म्हणाले की तुझा भाऊ एवढा निर्लज्ज आहे, त्याला कुठं काही बोलावं कळत नाही. तो मला येऊन म्हणतो की तुम्ही मेल्यावर तुम्हाला खाली कसं न्यायचं. हा त्याचाच भाऊ होता. म्हणाला की पाटील साहेब, त्याच्या बोलण्याचा काही जास्त विचार करू नका, तुम्ही मेलात ना, तुमचे हात पाय तोडून आपण खाली नेऊ. काय म्हणाला, तुमचे हात पाय तोडून आपण खाली नेऊ. पाटलाला ह्याचाही राग आला. पाटलेने यालाही एका खोलीत कोंडून ठेवलं आणि खोलीत कोंडून ठेवल्यानंतर अजून कस काय आपले दोन्ही भाऊ येत नाहीत, म्हणून 3 नंबरचा भाऊ गेला. हा सुद्धा त्यांचाच मोठा भाऊ होता. तो गेला आणि पाटील साहेबांना म्हणाला, पाटील साहेब, माझे 2 भाऊ आले होते पैसे घेण्यासाठी, परंतु अजून आले नाहीत, काय झालं, काय भानगड झाली. त्यावेळी पाटील साहेब म्हणाले, हे बघ, पहिला आला आणि म्हणाला की तुम्ही मेल्यावर तुम्हाला खाली कसं न्यायचं, जिना तर लहान आहे, आणि दुसरा म्हणतो की काळजी करू नका, आपण हात पाय तोडून खाली नेऊ. हा म्हणाला की पाटील साहेब, लहान आहेत, अल्लडपणाने काही बोलून गेले असतील, तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका, आपण काय करूया, तुम्ही मेलात ना, बंगल्यालाच जाळवू. हे झालं आपलं सहज बोलणं. म्हणजे आपल्या सहज बोलण्यामध्ये आपल्याच वाटोळ होत. सहज बोलणे हित उपदेश करोनीसा यास शिकविती, परंतु संतांच्या सहज बोलण्यामध्ये एखाद्याचं हित आहे. विठ्ठल विठ्ठल
असतात. पर्य एकच आहे की संतांच्या सहज बोलण्यामध्ये आपलं हित आहे. शेवटी तुकोबा अतिशय नम्रपणे सांगतात काय तर संत आपला कसा सांभाळ करतात. तर एखाद्या गायीप्रमाणे गाय सुद्धा ही एक आईच असते. आणि आईचं काळीज काय असतं महाराज? एका आईचा डोळा खराब झाला, लक्ष द्या, एका आईचा डोळा खराब झाला, ती रडायला लागली आणि आपल्या मुलाला म्हणाली, बाळा ए राजा माझा डोळा खराब झाला रे, काय करशील तू आता? मुलगा म्हणाला, आई काळजी करू नको, अत्तींच्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचा इलाज करतो. आई परत रडायला लागली आणि म्हणाली, बाळा जर अत्तीला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? तू म्हणाला, काळजी करू नको, बेळगावच्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचा इलाज करतो. आई परत रडायला लागली आणि म्हणाली, बाळा तिथं जरी डोळा नीट नाही झाला तर काय करशील? तू म्हणाला, आई तुझ्या आशीर्वादाने शेती खूप चांगली पिकली, मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचा इलाज करतो. आई परत म्हणते, तिथं जाऊन जरी डोळा नीट नाही झाला तर काय करशील? तू म्हणाला, आई तुझा एकुलता एक मुलगा आहे, 15 एकर जमीन आहे मला, त्यातली 5 एकर जमीन विकून टाकतो आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात जाऊन तुझ्या डोळ्याचा इलाज करतो. आई ही रडायला लागली आणि पोरगं ही रडायला लागलं. आई म्हणाली की, बाळा बास बास लेकर, आता ऑपरेशन करायची गरज नाही, माझ्या डोळ्याचा इलाज झाला. तुझ्यासारखा प्रेम करणारा मुलगा माझ्या पोटाला जन्माला माझं भाग्य आहे, बास आता ऑपरेशन करायची गरज नाही. मुलगा म्हणाला, आई माझी परीक्षा बघत होतीस का ग? आई माझी परीक्षा घेत होतीस का? आई म्हणाली, हो रे बाळा तुझी परीक्षा घेत होते. बाळ म्हणाला, आई हे बघ तुझ्या परीक्षेत मी पास झालोय, तुझ्यासाठी मी 5 एकर जमीन विकायला तयार आहे. पण आई ऐक ना, जर दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील? रडणाऱ्या आईनं मुठीनं डोळे पुसले आणि आई म्हणाली की, बाळा तुझा जर डोळा खराब झाला ना, तुला अथनीला नेणार नाही, बेळगावला नेणार नाही, अमेरिकेचा तर विचारच करणार नाही, पण ऐक ना, तुझा जर डोळा खराब झाला ना तर माझा डोळा काढून तुझ्या हातात देईन, एवढं प्रेम जगात कोण करत असेल तर ती आई आहे महाराज. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तडपत्या उन्हातन रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास कधी उमिळे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना उडविले काटचे पाश. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, जगात एवढं प्रेम जर कोण करत असेल तर ती आई आहे महाराज. बाप प्रेम करतो या मताची मी नाही, कारण लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, बाळा इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जाण आहे तर बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, हे करू नको बाबा मारेल, ते करू नको बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भीतीने शाळेत जातात, बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करतात आणि आईवरच प्रेम करू लागतात, बाबांना मनामधून काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. बाप मात्र धरणीतून देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार. मुलाच्या पायाला ठेच जरी लागली तरी मुलं बाप रे म्हणत नाहीत आणि साने गुरुजींनाही श्यामचा बाप दिसत नाही. बाप असतो केवळ मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये, तोही नावापुरता. पण मग एवढं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते? का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का हंबरतात मुलं बाबा गेल्यावर? कथा कादंबऱ्या कविता कधीही नसलेला पत्थर दिल बाबा जेव्हा प्रत्यक्ष जीवनात नाहीसा होतो तेव्हा का वाटतं मुलांना की आपल्या पायाखालची जमीन सरकली? का हंबरतात मुलं बाबा गेल्यावर? डोळे मिटून जी प्रेम करते ना तिला प्रियसी म्हणतात. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात.
डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात, परंतु डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो ना त्याला बाप म्हणतात. म्हणून आई वडिलांची सेवा करा महाराज. आई वडील म्हणजे काय? तर आई ही घराची तुळस आहे आणि बाप हा घराचा उंबरठा आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, या दोन्हींचा संगम येऊन आई असते. तर बा म्हणजे बाळ आणि प म्हणजे परमेश्वर, म्हणजे जो आपल्या बाळाचा परमेश्वर असतो तो बाप असतो. म्हणून आई वडिलांची सेवा करा. तुम्ही म्हणाल ताई आम्ही आई वडिलांची सेवा करत नाही का? करतात ना, पण कधी लग्नाच्या आधी एकदा का आली ही मंगलाष्टिका झाली बिघडली पोर महाराज. वरी जमाने तेरी हद हो गई, बीवी हम दर्द मासर दर्द हो गई. वरी जमाने बड़ी मेहनत से जिसने पाला तुझे, आज वो तेरी मोहताज हो गई. ओ कल की छोकरी, कल की छोकरी म्हणजे कालची बायको. ओ कल की छोकरी सर का ताज हो गई, बीवी के सामने मारद हो गई. वरे जमाने आईच्या पदराला तोंड पुसलं तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे, आणि बायकोच्या पदराला तोंड पुसलं तर बायको म्हणते अहो पदर खराब होईल. हा फरक आहे महाराज दोन्हींमध्ये. म्हणून आई वडिलांची सेवा करा. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत तुम्हाला त्यांची किंमत कळणार नाहीत. आज अशी बरीच काही मुलं असतात की जी आई वडिलांची सेवा करत नाहीत, परंतु या कार्यक्रमात मात्र सगळ्यांच्या पुढे असतात. त्यांना एकच सांगायचंय की महाराज तुम्ही कितीही उत्सव करा, पोरांनो तुम्ही कितीही सण साजरे करा, पण तुम्ही जर आई वडिलांची इज्जत ठेवत नसाल तर त्या उत्सवाला सणाला काहीच अर्थ नाही महाराज. आज ज्यांचा उत्सव आहे गणपती बाप्पा, ज्यावेळी पार्वती मातेने गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी वाटून घेतले त्यावेळी पार्वती मातेकडे गणपती बाप्पा आले आणि भगवान शंकराकडे कार्तिक स्वामी आले. पार्वती मातेने ठरवलं होतं की या दोन्ही मुलात माझा मुलगा श्रेष्ठ का भगवंताचा मुलगा श्रेष्ठ हे बघायसाठी स्पर्धा लावली की जो कोणी अख्ख्या ब्रह्मांडाला 3 प्रदक्षिणा घालून पहिला येऊन माझ्याजवळ येईल तो श्रेष्ठ. स्पर्धा लावली. ही स्पर्धा ऐकताच कार्तिक स्वामी पळायला लागले. कार्तिक स्वामींचं वाहन होतं मोर, मोराला घेऊन पळायला लागले. पण गणपती बाप्पाने विचार केला की अरे सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, आई वडील हे आपलं ब्रह्मांड आहे, मग ब्रह्मांडाला फेरा घालण्याची काय गरज आहे. गणपती बाप्पाने हातात मोदक घेतला, तो मोदक खात 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 आई वडिलांना 3 प्रदक्षिणा घातल्या. भगवान शंकर आणि गणपती बाप्पाला श्रेष्ठ म्हणून हार घातला. तेवढ्यात कार्तिक स्वामी आले आणि म्हणाले भगवान शंकरा असं कसं झालं, ही तर तुमची चिटिंग आहे. त्यावेळी भगवान शंकर म्हणाले की हे बघ कार्तिक, ज्यावेळी मी तुला सांगितलं त्यावेळी तू मोराचा वापर केलास, मोर जास्त पळतो म्हणून तू मोराला घेऊन पळालास, पण तू हे विचार केला नाहीस की एका मुलासाठी त्याचे आई वडीलच त्याचे ब्रह्मांड असतात, हे तू विचार केला नाहीस. म्हणून गणपती बाप्पाने आम्हालाच प्रदक्षिणा घातल्या म्हणून तो श्रेष्ठ झाला. म्हणून आई वडिलांची सेवा करा, कारण आई वडील हेच आपलं ब्रह्मांड आहे. आणि ज्यावेळी तुम्ही आई वडिलांची सेवा कराल त्या दिवशी गणपती बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील. आणि जाता जाता एवढं सांगेल की माता मावल्यांनो गणपती बाप्पा आहेत, तुम्ही गणपती बाप्पाकडे एकच मागा. गणपती बाप्पा द्यायचं असेल तर एकच रे, ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा त्रिही लोकी झेंडा. कारण स्त्री ही घरची व्यवस्थापक असते, घराची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते, मुलाला घडवण्याचं काम तुमच्यावर असतं. जोपर्यंत मुलगा आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत त्याला चांगले संस्कार लावा, कारण जोपर्यंत झाड लहान आहे तोपर्यंत आपण कसं वाकवतो तसं ते वागतं, परंतु एकदा का ते झाड मोठं झालं की ते वाकवलं तर तोडलं जातं. म्हणून लहान मुलं आहेत, ही 4-5 लहान मुलं टाळ घेऊन उभे आहेत महाराज, काय सुंदर दिसतात महाराज ते. खरंच काहीतरी पुण्य असावं लागतं. तुम्ही आम्ही ते जमलोय काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य, कारण एक वाक्य सांगेन ऐका, जिंदगी में सपने तो हर कोई सजात आहे, जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं,
म्हणून तुम्ही आम्ही इथे एकत्र झालोय, कारण इथं आपल्याला देवाने बोलून घेतलेले. सो तर क्रांतीवीर दुर्गा तांबे युवक मंडळ या मंडळाने खूप सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन केलं. या मंडळाचे अध्यक्ष असणारे आपले बिरू बुधनर दादा व अरुण अनंत महाराज काकडे यांनी यांच्या संपर्कातून आज माझी इथं सेवा घडली हे मी माझं परमभाग्य समजते. आणि कीर्तन सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही कुणीच हल्ला नाहीत, जागेवर आहेत असे बसून राहिलात, त्यासाठी तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. कारण एकल्याचा नव्हता खेळ म्हणून निमेळ जमविला, तुम्ही सगळी ते आहेत, कुणाची सेवा पार पडली हे मी माझं परमभाग्य सेवजते. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली नागराज माऊली तुकाराम, आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच मला धनगर समाजामध्ये कीर्तन करण्याची संधी मिळाली हे माझं सौभाग्य समजते. कारण मराठ्यामध्ये एखादं काम करायचं असेल तर त्यावेळेस तो नारळ फोडायचा असेल तर एखाद्या धनगराच्या हातात देतात. म्हणजे प्रत्येक कार्यात मान कोणाला देतात तर ते धनगर समाजाला देतात. म्हणून मी आता नशीब समजते, असं वाटतं की मला देवानेच हा योग घडवून आणला की माझं या भागात कार्यक्रम नीट पार पडावा, म्हणून आधी हा योग तुमच्याकडे आला. धनगर म्हणजे काय? तर धन म्हणजे पैसा आणि आगर म्हणजे साठा. म्हणजे जगात सगळ्यात जास्त पैशांचा साठा कोणाकडे असेल तर तो धनगर समाजाकडे. तुमच्यासाठी एक वाक्य सांगेन, ना दौलत पे नाज करते हे, ना शौरत पे नाज करते हे, ना दौलत पे नाज करते हे, ना शौरत पे नाज करते हे, किया हे भगवान ने हमें धनगर समाज में पैदा, किया हे भगवान ने हमें धनगर समाज में पैदा, इसलिए हमारे कर्म पे नाज करते हे, इसलिए हमारे कर्म पे अभिमान माना की तुमचा धनगर समाजामध्ये जन्म झालाय. झालेली सेवा गुरुवर्य हरिभक्त पारायण नवनाथ महाराज निक यांच्या चरणावर माझी आई उपस्थित आहे, माझा मोठा भाऊ उपस्थित आहे, मृदुंगाचार्यांच्या पेटीवादकांच्या हरिभक्त पारायण गायनाचार्य कीर्तनकार, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाच्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला कधी उभारत नाही, परंतु मी सुद्धा कीर्तनकार आहे आणि माझ्या कीर्तनाला इथं दोन दोन कीर्तनकार उभारलेत. हे माझं नशीब समजते आणि कीर्तनाला पूर्ण विराम देते. भैरवी तुका म्हणे वत्स धेनु एकची, तुका म्हणे वत्स धेनु एकची.